शिवसेनेच्या वतीने आज कोल्हापूरमध्ये भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी भजनी मंडळींनी गायनातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध मार्गाने सरकारला अडचणीत आणण्याचा डाव करणारे चंद्रकांतदादांनी आपण पालकमंत्री असताना कोल्हापूरसाठी काय केले यासह विविध प्रश्न शिवसेनेचे शहर प्रमुख रवी किरण इंगोले यांनी यावेळी उपस्थित केले. कोल्हापूर शहरामधून भाजपच्या माध्यमातून जे आंदोलन करण्यात आलं, आंदोलनाचं स्वरूप असं होतं की उद्धवा डाव दार उघड. भाजप आंदोलनकर्त्यांना व चंद्रकांतदादांना मी सांगू इच्छितो, दादा तुम्ही गेल्या पंचवार्षिकमध्ये महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री होता व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होता. पालकमंत्री असताना दादा तुम्ही बऱ्याचशा गोष्टींचा घोषणांचा पाऊस पडला, ज्यामध्ये महालक्ष्मी मंदिर होते, 220 कोटी की 180 कोटी महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी आम्ही मंजूर केलेले आहोत आणि तो आराखडा 5 वर्षामध्ये पूर्ण करणार असं तुम्ही शब्द दिला होता. आज महालक्ष्मी मंदिराच्या दारातली जर तुम्ही परिस्थिती दादा पाहिली तर तुम्ही कसलं काम केलं आणि कोणतं काम केलं असं तुम्हाला कोल्हापूरची जनता विचारताय. अशा कित्येक गोष्टी आहेत की चंद्रकांतदादांनी घोषणांचा पाऊस पडला आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळी पूर आला त्या पुरातून वाहून दादा कोथरूडला गेले आणि कोथरूडमधून निवडून आले. तर कोथरूडमधून त्यांनी निवडणूक का लढवली तर कोल्हापूर जिल्ह्यात खोटं बोलून रेटून घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या दादांचं ब्रीद वाक्य कोल्हापूरवाल्यांना माहिती झालेलं आहे. त्या दादांनी व भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. ज्या भाजपने महबूबा मुफ्तीबरोबर संघटन करून काश्मीरमध्ये सत्ता काबीज केली, त्यांनी मुस्लिम द्वेष पसरवून देखील मुस्लिमांच्या बरोबर राहून काश्मीर ताब्यात घेतलं आणि अशा पद्धतीनं द्वेष निर्माण करून चुकीच्या संकल्पना बाळगून जर महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेनेची बदनामी करत असेल तर दादा चारच प्रश्न विचारतो. महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं काय झालं? दुसरा मुद्दा रंकाळा संवर्धनाचं काय झालं? तिसरा मुद्दा पंचगंगा प्रदूषणाचं काय झालं? आणि चौथा मुद्दा आमचं कोल्हापूर तुम्ही खड्डे मुक्त करणार होतं ते खड्ड्यांचं काय झालं? ह्या चारही विकास कामामध्ये चंद्रकांत दादा कमी पडलेले आहेत. त्यामुळे दादा हे वैफल्यग्रस्त होऊन शिवसेनेवर टीका करतात. बीजेपीने व चंद्रकांत दादांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. आमचं हिंदुत्व सदैव होतं, सदैव राहील व इथून पुढच्या काळामध्ये देखील शिवसेना हिंदुत्व टिकवूनच महाराष्ट्र राज्याच्या विकासात्मक दृष्टिकोनामध्ये लक्ष घालेल. या आंदोलनास आबाजी जगदाळे, सुकुमार लाड, बंडा लोंडे, सचिन कुगले, सागर साळोखे, रघुनाथ टिपुगडे आदींसह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामॅन आकाश कांबळेसह सूरज पुरी. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.